चर्चेसाठी थांबलो होतो, पवारसाहेबही होते. आता पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपमानच काँग्रेसने केला आणि रात्री 12 वाजता एकतर्फी TV वर यादी घोषित केली. आता एका बाजूने आमची आघाडी झाली नव्हती तर एवढी काय काँग्रेसला घाई झाली होती? अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली होती की रात्री 11 वाजता 12 वाजताच यादी घोषित केली पाहिजे? म्हणजे एका बाजूला आम्हाला चर्चेमध्ये ताटकळत ठेवलं आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसने आपली यादी घोषित केली. युती काँग्रेसने तोडली. युती तोडण्याचा जबाबदार कोण? एक नाव मला विचारलं तर मी माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंच नाव घेईन. कारण मी समजू शकतो त्यांना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आतनच राग होता आणि त्याची काही कारणं आहेत, त्याची काही पार्श्वभूमी आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी कराड मतदारसंघाचे ते खासदार होते आणि अतिशय प्रचंड मताने त्यांचा त्या मतदारसंघात राष्ट्रवादींनी पराभव केला. राष्ट्रवादीमुळं आपला पराभव झाला याचं एक शल्य दुःख त्यांच्या मनामध्ये होतं. म्हणून ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून ते आले त्यावेळी जणू काय राष्ट्रवादीवर दांडपट्टा चालवायचा, तलवार चालवायची अशा सुडानी, म्हणजे सुडानीच ते राष्ट्रवादीकडे बघत होते आणि त्याच भावनेने ते महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते बघत होते. देशाचे पंतप्रधान सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारवादी म्हणतायत. माझाही त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. जो न्याय राष्ट्रवादीला तो न्याय त्यांना का नको? नर्मदा प्रोजेक्ट जो गुजरातमध्ये आहे, महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे, तिची मूळ किंमत 6000 कोटी होती. आत्तापर्यंत झालेला खर्च आहे 38000 कोटी. मग नरेंद्र मोदी साहेब असतानाही गुजरातमध्येही 32000 कोटीचा घोटाळा झाला हा मी आरोप केला तर माझं काय चुकलं? हिथं प्रोजेक्ट कॉस्ट वाढली तर घोटाळा, आणि नर्मदा प्रोजेक्टची गुजरातमध्ये कॉस्ट वाढली तर मग मात्र त्याची कारणं ते देत बसणार. खोट्या नाट्या टीका रिटूंग करणं याशिवाय भाजपने आजपर्यंत काही केलं नाही आणि आजही महाराष्ट्रामध्ये नेमकं तेच घडते. अतिशय चुकीचे खोटे आरोप केले जात आहेत. राज्यामधल्या आजपर्यंतच्या सगळ्या प्लॅनची साईज बघितली, टोटल केली तर 3.75 लाख आहे. आता 3.75 लाख कोटी रुपयाच्या प्लॅनमध्ये 11.25 लाख कोटीचा घोटाळा कसा असू शकतो? पण हे लोक खोटे नाटे आरोप करत आहेत आणि अगदी कुणाच्या तरी चारित्र्यावर शंका घेणं, कुणाला तरी भ्रष्टाचार म्हणून आरोप करणं, आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी नाही. खरं तर निवडणूक आयोगाने यामध्ये सुधारणा केली पाहिजे की आज राष्ट्रवादी काँग्रेसला जे भ्रष्टाचारवादी म्हणतायत, उद्या हे आरोप जर सिद्ध झाले नाहीत तर नरेंद्र मोदी साहेबांचे जेवढे कॅन्डिडेट निवडून येतील तेवढ्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व कॅन्सल करणारी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे की मग जेणेकरून बेजबाबदारपणाने कुठल्या पक्षावर कुठल्या नेत्यावर असे आरोप होणार नाहीत. त्यामुळं एकमेकाचं चारित्र्यहरण करणं आणि एखाद्या पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये सगळेच भ्रष्टाचारी असतात. आज एका पक्षालाच पूर्णपणे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये देशाचे पंतप्रधान करतायत. CBI ना, CBI तुमच्याकडे आहे, देशातल्या विविध एजन्सीज तुमच्याकडे आहेत, तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती, आरोप काय करता? पण अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आणि हे भारतीय जनता पार्टीकडून ठरवून केले जातात, ती त्यांची स्ट्रॅटेजी असते. अगं, मुख्यतः तुम्ही जे म्हणताय की खोटे नाटे आरोप केले जात आहेत आणि या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. अबांनी एक महत्वपूर्ण मागणी केली आहे की निवडणूक आयोगानं जे आरोप होत आहेत ते जर सत्तेत आल्यानंतर हे पक्ष सिद्ध करू शकले नाही तर त्यांचे जे उमेदवार निवडून येतील तेच रद्दबादल होतील, अशा पद्धतीची सुधारणा करावी. आणि इतकंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या स्वरूपात काम केलं ते अगदी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी विरोधी सुडाच्या भावनेनं काम करत होते असाही आरोप हा RR पाटलांकडून केला गेला. निलेश खरे, ABP माझा, तासगाव.